नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी ची जी एनटीएस परीक्षा होते या एनटीएस परीक्षेमध्ये विषय जो इतिहास आहे, इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 3 पेज इतिहास या प्रकरणावरती एनटीएस परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रकरणावरती साधारण 1 किंवा 2 गुणांचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत, ते विचारले जाऊ शकतात. मग या 1 आणि 2 गुणांच्या प्रश्नांसाठी आपल्याला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील असणारा संशोधन, त्याच पद्धतीने उपयोजित इतिहास आणि त्याचा असणारा वर्तमान काळ, आणि चौथा पॉइंट पाहिला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जे व्यवस्थापन आहे. आता या सांस्कृतिक वारशाचे वेगवेगळे प्रकार आहेत, नैसर्गिक वारशाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते कोणते आहेत यावरती मूर्त अमूर्त अशा प्रकारचे जे वारसे आहेत या पद्धतीचा प्रश्न परीक्षेवरती विचारला जातो. त्याच पद्धतीने संबंधित व्यावसायिक क्षेत्र जे आहेत, या 5 पॉइंटचा आपला संपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या प्रकरणावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातोच.